धर्म पालस वरती ग्रस्त काही वय पण तृप्ती जोडलांक मात ही ग्रस्त लागता हांगा आगा आपर्म पालचन धर्म पालचन म्हणजे दवन दिले दाव उपदेश आम्ही पळतात जिजू क्रिस्तान आदला ओल्ड टेस्ट आमी देवान मोजे मुखार दहा उपादेश दिलात आणि जेजून ते दाव उपदेशात आणि सट्ट उपादेश दिला आपस पावलं सुमार आज्ञा दिला असे सबार दावपदे आणि सबार आज्ञा आज्ञा न तो ये विदे जमचा खतर ताका म्हणता धर्म पालच दिर्म दवन दिली आज्ञा दिल उपदेश कोण पालचा पालतात तातुवरती ग्रस्त काय तो अर्थ ह्या संसारात आणि मेळे नंतर ताजे प्रतिफल असा म्हणून आपस म्हणटा पण तृप्ती जोडलात मातृग्रस्त ताजे अर्थ ती उपदेश तुमी संतोशान तुमी पालूंक जाय तीं पातिवंक जाय दाबाचे उतारक तुमी विदे जाताना तुमकां ह्या संसारान देव आशीर्व दिता ता आशिर्व तुमी तरप्ती पावूंक जाय आनी तितलें जा, मेला नंतर सस्तीचें जिवीत तुमकां दिता ताण आमकां पसंद पाळो तुमी धर्म पाळूंक जाय म्हळ्यार दाबाचे उपादेश तुमी पाळूंक जाय ताजो अर्थ कशें कशें आमी उपादेश पावले कसलें कडे उपास पाळचे खंयचे तितलें पाळिजे पाच ना कितें आमकां मेळता ता भशेन आमी सुडालमी पळय आमी पहले हमें कीर्तन सुकंत तीस चार आध्या इकर तौदाय कीर्तन स बुकंत थर्टी साम थर्टी फोर वर्ष लेवन टू फोटीन वर्ष मुझा भो मुझे का सरस्पर्सी बीर हमको शिका को तो मनीस जीवित जिवित अनि सुख सन्तोष दीस अत्रेकता, तुजी जीब वाइट जुन पैस दुज वोट पोट उगामता दाउदारे भनेको हसार बरे दीस बरी भलाइकी सुख सन्तोष सम भियक जाय अनि त जी वाइट उलिस ती जीभ दामोर दाज मग असून आम्ही पळयता मण्ण बुक पळत ह अठराव्या अत्यंत एकवीस उत्तर असं म्हणत जीव आणि मरण तुमचा तुमक स्वाधीन दिला तुम्ही तुमच्या जिबेत तुम्ही जीवची उतरं तुमकां जीव येता तुमी जिबेन तुम्ही नच उत्तर नाच येतात देखून मण्ण म्हणटा जीव आणि मरण तुमच्या जिभेर असा देखून

आम्ही पळत उत्पत्ती बुखांत ओ संसार उत्पत्त करतना सूर्य जाऊ दी म्हणतात सूर्य झालो चंद्रम जाऊ दी म्हणजे चंद्रम जो झाडा जाऊ दी जड झाले असे देखत तो उत्तरांत श्रेष्ठ केला तुम्ही पळला हे उत्तरांत श्रेष्ठ कृती सकत देव उत्तरांत असता तातुकून ते अरे एक दीस सकाळी उठला मागी देवाकडे पहिल्या मागण्या करू अर्गाव ग्लाब देऊ जाय मागी तुम्हाला किती आशिवर जाय ती थोडी बसवणी या नव टेस्ट आणि पोरन असा ती घेऊन ते उलोवंक जाय ती बसवणी ते त्या बसनी उलताना त्याचर ता सगळं दीस ते जैतवन जिवीत भलायकी ते काम गेल्या कामांत आशिवर अनुभव करूंक शकतात ताचा बदला म्हटलं कुठले तुम्ही कष्ट पिढ्याशी ना दुर्मरणाश झगडे करण गाली उल सगळं दीस तुझे पाठ करून आपसल दावीद म्हणता तुझी जीव वाईट येतो पैसे दोन आणि तुझे वॉन्ट फोट उल जाटा पाठ कर बरे ते कर शांती सोद आणि पोटलो पटलाव म्हणता वाईट जिवीत झगडे जे जी जीवित जी नाना नाना ला, लाला सांगते की तरी गोव झगडे करणं पडचे मृग्या बल पुरे जे स्वभाव तुम्ही सण सोडूक जाय त्याचा बदा कुटुंबा तुम्ही समाधान अडू वावरू जाय म्हणून हंगा पस हंगा या दावी दर्या म्हणता मग आम्ही पंधरा वर्ष आम्ही समजा आम्ही सरस्पर दोले नीती वंद सर असतात त्याचे कान त्यांचे बॉब आयकता अंगा आम्ही पळत तुम्ही मुस्त मागणे करू करू मुस्त त्या उत्तर करो

एकामेकांक्ष कुटा म्हणून आज बिबाड झाला घो बैलां बि विंगड झालात भरगी कारण इथले ता देतन म्हणतात आपस पाऊल म्हणतात धर्म पालसात ग्रेस्त काय असा म्हणून अर्थ दावाचे उपदेश तुम्ही पाळतात आणि त्या पालतात विश्वभाषी जाऊन पाळतात हंड्रेड पर्सेंट तुम्हाला या संसारात द उपादेश पाळतात आशी वर असा तुमक लाभ असा

घाली मारून जो ताज्या बरें उलोवंक उल शिकायचे मात देव तुमचे मागण्या आयकता अगर तुम्ही नित्यवंत सांग म्हण सांगूंक पु दान दिला जाऊन बरोबर ल्हान लहान सांगत गो मार उल तुमचे कितली बरी कामं देवा म्हाका ते स्विकार जात देवाचो राग घेता हांगा म्हणटा सर्वेस्वत दोळे नित्यवंतचे आसात ताजे काण तांचे बोब आयकता पूण सर्वेस्वतचे मुकाम खोटा विरोध आसा तांचो उगडास परत वैल तो पुसून काढता आज अर्थ किती म्हणजे कोण झगडे करतात कोण मी भीत नकारात्मक गाणे सेवे पश्डी उडवणे हे पर उलय देवाचे राग त्यांच्यावर असा आणि त्यांचा उडव जरी ती नंतर इजर आम्ही न पर्ट आम्ही देवानं मोजे मुखांतर इज लोकांक बसून दिले तुमकां दूध आणि मोव वल्सो कानन गाउँ दित्त मुद्दामन बसोनि दिले मोजे मुकान्द्र दि बसोनि दिला मगर मोजेन बहाना जान लीडर रंक नेमकन ता कानन गाउँ दडले ता कानन गाउँ गेला टाइमर तंदु दा जन दोन जना जोसो अनि काले बन तेन ससले फल वस्तु गेउ नैले अनि तानि मुले दावन दिल गाउँ बरो गाउँ दु दोने वल्सो गाउँ दोम संगता सुनु ಒಡ ವಂಡು ಮನ ಗಿಳ ಸ್ವಾಧೀನ್ ತಾನೆ ಸಾಗ ಜನ ಲೀಡರ್ ಗಾವ ತೋ ಸಮ ಗಿಳ ಸೊಡ್ಡ ನಕಾರ ಸಗ ತೆ ತೆ ಪಾಡ ಸಮಾಚಾರ ದೆ ಗಾವ ಜೆನಾಳ ಮನ ಆಸ ಗಿಳ ಸಗ ಬಾಬಾಡ್ ತೆಸಟ್ಟ ತ ದೊ ಜನ ಮಲೆ ಪುಸ್ವೋ ಮತ್ತ ತೆ इतल्या लोकांमध्ये मुद्दा तांनी नकारात्मक उलव देवाच्या मौजेक दिसून देवा दिसून तांनी बाबा वाटीच उलयली ती उलयली देव सांगत असा आमकां बस गाव आम्ही जेवण घेता म्हणून बाबा उलय उलयलो तुम्ही बरं चाळीस वर्सां दामान त्या इजर्लांक अर्ण गांवांत ते सोडून रडले तितली वर्स ताका कृपा दाखयली की ती आज ना पाडतात म्हणून तरी पण पडतो चाळीस वर्सांनी टाइम दिला अरी त्याच्या लोकांना पाताक रडू ना जिनी बदल ना आणि सड मौजे मोजे दुसरी सरबा दुसरी आणि तांनी कनपेस केले की के आम्ही ह्या इजिप्तांत असल्याचं बरे असले येऊन आम्ही मरता म्हले ते मरण तांनी कनपेस केले ताद अरण्या अरण्याकरणात गिंती बुकांत तेरा मेदंत तांनी उलले ते नकारात्मक ताने उल ते पाड शब्द तांच्या तोंडात मरण पैसे आम्ही उलेल प्रकार से केले तर ता, आज मग असं आज तुमका बरे दिस आहे तर काले तांनी चाळीस वर्सांनी एक दिसी मरण उलवात एक दिस ताने दावा दुसो ता, न ताने फकत उल की आमचा देव वसा आम्ही तो गाव स्वाधी करता म्हणून म्हणाले तो चाळीस वर्सांना तांधा सोसनी रावलो तरी पण पाताक रोड जिनी बदला ताने तोंडात बस पुरा जन मेले फत काले आणि जोसू आणि त्याचे संत मातूरले ताज्या उपर परत काले म्हणता आपणाक या अरण चाळीस चालीस प्राय आता आपणाक आठशे आणि पाचशे वर्सां एटी फाय इयर्स झाले तरी पूर्ण माझ्याकडे बॉल असा मला गाव जय म्हणून ताने कन्फस केले आणि तसे रितीनं मातोर झाला रे ताज्या भाऊात ताने दावण बाग दाखल कानान गावात जेवण घेतलो आज मग असं दवाच्या उत्तरांत पोरणा ट्रस्टाबार बसवणी दिला ती बसवणी तुम्ही जेवण घेत जर त्या बसवणी देवान धर्म म्हणजे त्या देवाने कंडीशन दिला नियम धरला ते नियम म्हणजे ते धर्म तुम्ही पळल्यावर मात्र ती बसवणी तुमच्या पूर्ण जाता अगदी धर्म या ते नियम पाळले जेल ती बसवणं कार्य जो जातो आज म्हाका असं दावाक जाय तुमची जीभ तुमी वाईट उल जर तुम्ही दामण द्याय जिबेदचा मॉर्न जीव जीव जर जिबेत जीव उतर उशी दौरत त्याचा बदला बिलकुल नकारात्मक पिढा शिडा उल कित्याक की त्याका जिबेत उरलेले उतार ते ति पु उलत जर ते उतार देवाक ऐकता आणि देव त्या लागून तुम्ही चांगला प्रकारच केला म्हणता तुम आज दावाचो राग तुमच्या वेळेला येऊ नजो दामण मागणं ऐकलं अंगा म्हणता धर्म एक धर्म सगळं जीभ ते लहानशे अंग तुमचे कुडीत असले ते जीभ म्हणलं तर दामण जाय अरे दिदा मागू जाय बापा जीबी कंट्रोल कर उतरां वसूक जाय आणि त्याला मात जीभ तुम्ही दामण दोन काले जसं वन चाळीस वर्सां त्या लोकांना देवा पूरपूर लागली ताणे पुरपूर बघा दाव अर्घां दिली देवाच्या बसून उरले साली उप बसले गामळा मग असून देव कदले पोट मारना देव कदले तो पोट तो नी सत्यवंत तुम्ही मागण्या करता कंची खंची दवाच्या करून मागतात दौ कुशाप्रमाणे मागतात कितलो तोडो जे ते मागणे ऐकता पूर्ण तुमकां बेमक बस आणि मागण्या केल्या भाषेन ते मागण्याचे उतर ते मागण्याचे जाप देवाचे बसव आणि तुम्ही कन्फ्रेस करून जाय त्याला मात्र तुमका ते जण गोवून शकतात अगर तुम्ही पूरा करून जी बेंद पाडवले तुमका आशीर्वाद मेळना तात देखून धर्म पालचे म्हणजे अरेक आज ना तुम्ही पालव जाय जे म्हणून आम्ही पळयता मी आणि एक एक्झाम पळयता मी मातेवचा बुकांत पाचवे अध्यंत चालीस आणि आठवे उतार मातेवचा फाईव्ह वर्स फोर्टी एट ज, तर जसो तुमचो सर्गीचो बाप सोर बरो तुमी था था, तर तुम्ही जे सोर बरी हा जो क्रिस्त शिसा म्हणटा माते पांचांत थोटी एट तर जसो तुमचो सर्गीचो बाप सोर बरो तशी तुम्ही जे सोर बरी म्हणजे अर्थ कितें म्हणजे माते दे पांचव्या दिन पहिले उत्तर पडता जेजून या केलो अति श्रेश्ठ प्रसंग वयलो प्रसंग जावन आसा आनी त्या पांचव्या अधिवे

जिजू क्रिस्त ते पवित्र नऊ फळं तुमच्या ते येवंक शकतात आज देवाचं उत्तर सांगता आज तुमी धर्म पालचे अर्थ तुमचा ते पवित्र अर्थ नऊ फळं दिसून जाय आणि ती नऊ फळं जाय तुम्ही या माते दिली साबारण साबार जिजवून दिली आसात ते उपद पाळटा जाल्यार तुम्ही देवा बशेन देव तो निर्दोषी तसो तुम्ही दवचे गुण तुमच्या ते दिसून येवंक शकता आनी ताला देव तुमकां आशी आशिवर्द करता अगं तुमची ते रक्तामसो स्वभाव झगडी मसूर कांय वेबिचार बॉम्बे पुजा पावनसो एस परत गुण असल्यावर तुम्ही दबाव दोन गुण सकनात आणि दशटांपर्यंत कोरी पहिल्या पात्रात पंधराव्या आध्यांत तीस आनी तीन आनी तीस आनी चार उतार फर्स्ट कोरीन आपल्याला फिफ्टीन वर्स थर्टी थ्री अँड थर्टी फोर पट्ट पडनाकात वाईट संगता वरवी बरी चाल पायरांक पट्टी येया आणि पाता करचे सोडा तुमच्या मध्ये थोड्यांक दवाची ओळखच ना तुमक लज बुगी जाय म्हणून हांव हे सांगता हा आपलं पट्ट सांगता पट्टपडनाकात वाईट सांगता वरवी बरी चाल पाड अर्थ आज जिजू क्रिस्तांव स्वीकार करून

जीवी तुम्ही ओढून घेतात त्याचा आपण पाहून म्हणता पटवून पडू नका तर सांगाता वरवी बरीच चाल पाठ जाता त्याचा जा बदल म्हणता सैरनाक पाठी या आणि पाता करचे सोडा आज मग सांगू तुम्ही पाताक म्हणल्यावर आपसलं जीवाह तिसरे अध्यंत चौथे म्हणता पाताक म्हणल्यावर अधर्म म्हणल्या पाताक म्हणल्यावर तर देवानं दिलो उपादेशांत तर धाकटो जाऊ दे ओढलो जाऊ दे एक उपादेश दा दहा एक उपादेश तुम्ही मडतात जाल्यार ताकास पाता म्हणतात म्हणटा आपस पाऊल म्हणटा ते पाता करचे सोन सोडूक तुमच्या मध्ये तोंडांत देवाचे ओलोक ना तुमकां लज बघाय म्हणून हें सांगता म्हणटा पाऊल म्हणता जाण बारजण भुरग्यांक लज ना ते खाली चिंतात जे बाड पुरो म्हण मग आज जेजू क्रिस्ता बाब दोक जोंद्रा स्वीकार करू बाबतीन जाय ताचो मागीर जेजूचे हर एक उपदेश ते दर मध्ये जाय जात मात्र

पण तच टायमार तुमचा रक्त स्वभाव सोबव असा तो रक्त स्वभाव तुम्हाला पहिले केल्या पातका बस परत पाता करून खेळता तरी दोन तुमचे ते झगडी तर तुम्ही किती बिनची दावा अतमच्या ताल्याक विजय जाईक पस मुखार वसता कित्याक कुडीचं ओढणू अत्मिक आदर्शांक विरोध आणि अत्मिक आदर्श कुडीचा ओढण्याक विरोध तो विरोध झाम्ही करूंक अपेक्षित ते तुमचे वरी करू जायना पूण तुमकां आत्मोसारीत जाल्यार तुमी नियम सांसता काल नात हांगा पास पावल म्हणटा आज जे कृष्ण काकाला कुडले दोस पवित्र नुस्तें येवन करता तो पवित्र आयलो तो आत्म तो साता सो तो साताक तुमकां कसो येता तो सत उलयता ताजो कोण ताजो आत्म्याक देवा आत्म्याक पवित्र आत्म्या तुमी विदे जाल्यार मात्र तुमी अरे एक आज्ञा पाळूंक शकतात पूण तुमी पवित्र आत्म तुमी स्विकार मागीर तें पवित्र तो आयकनासतना रक्तमासाक तुमी विदे जाल्यार

आता सतरा सांगला आणि परत्याने त्यांनी सांगता असले करता ते जवळचे राज जोडीशी नाथ आणि आपल्या अतिस्पष्ट म्हणता क्रिस्तचे बाब दोन उदक बाबतीन घेतला मागी आणि तुम्ही रक्तम स्वभाव क्रिस्त खाल जाऊन ता प्रकार जीत जर तुमच्या ते जे स्वभाव दिसून येतात आणि रक्तम स्वभाव तुम्ही पाठ करणार आपण सारखीच रात जोडीशी नाथ तर मेल सत्नी जीवित मेळना आणि या समजा जीवित असताना देवाने बसलेल्या आशी वर्द सुटका तुमका मला ना आग तुमक आज या संसारात तुमगे या संसारात येताना देवान बसलेल्या स्वर बस होणे देवान वागदान करतो आशी वर्ष जन दिवस तुम्ही रक्ता मसाक तुम्ही इन्कार करू जाय आणि पवित आत्म्यांक तुम्ही अधीन जाऊ जाय त्याला तुमचे ते रक्ता मसा स्वभाव दिसून येणार अगं दिसून लापास म्हणता तुम्ही पाता जिन्नी बदलणार

आणि दवचा आत्मा ऐकत जर मी दी रात तुम्ही दवाचा उत्तर वाचूक प्रथम स्थान देऊ किती तुम्ही दवचा उतर वाचतात निया तितल्या मापान दवाचा आत्मो तुमच्याकडे उलय आणि त्या उतरत जा मात्र तुमचं ते आम्ही बावीस स्थान पण पूर्ण आत्म्याचे फॉल हे मोग संतोष समाधान सूचनिकाय दयालय बरेपण विश्वासीपण बन स्वद असल्या नियम नियमशास्त्र लागू जसं पाऊल म्हणता कोण कोण जीव स्वीकार करून पवित आत्म्याक कर विदेश जातात ती नऊ फळं मोग संतोष समाधान दिवस दहलय बरेपण बोळेपण विश्वासपणा स्वदमन ही नऊ फळं ताजे ते मात्र दिसून येत म्हणता आणि कोणाला नऊ फळं दिसून येतात खंयचो धर्मशास्त्र ताका अपराधी त्याचा गुन्यावकर म्हण तिरप दिना म्हणटा आणि तसं लागे मात्र मग असं ह्या या संसार तुम्हाला आशीर्वाद बरी भलायकीऊ हात गेले काम सक्सेस बिझनेस सक्सेस जावन तुमकां आशीर्वाद करता आणि मेन नंतर सचनीक जीवितचे तुमी अणभव करूं शकतात अगर तुम्ही जी स्वीकार करला वै उत्तम बाबतीत घेतला होई तरी पण तुम्ही जीवचे सल खंयचो पोर सोबा तुमी इनकार करनात त्या पर्नो स्वबा गुलाम आसा रे तुम्ही कितले मागणे केल्यार तुमच्या मागण्या देव स्वीकार करना उपास केल्यार केले उपास स्वीकार करणार कष्ट ताऊन पिडे जाऊन सुटका मारना तुमचे वैरचं तो सिरप मडना आशीर्वाद मिळणार तुमकां गुन्याव करता धर्म गुन्याव करता पातके म्हणून गुन्याव करता पण तुम्ही अरे एक दीस देव आत्मेक बिदे जाऊन देवले धर्म पालता जाल्यार अरे एक दीस तुमचं रक्ता सोबत ते राग मसूर द्वेष बेबिचार पजा पूजा पूर सांग तुम्ही पाठ करतात आणि पाठ करता म्हणजे ते तो मोग तो संतोष समाधान दीक्ष सोन काय दयालय बरेपण बलेपण सो दे नव गुण तुमच्या दिवस आणि नऊ फळां तुमचे दिवस येतात खंच धर्म अस गुण्याकर करीना कर, म्हणून आपण आप अतिस्पष्ट म्हणता मागीर ट्वेंटी फोर म्हणत जी खो न क्रिस्त त्याने आपले कूळू तिचा ओढण्या आणि आसीत कुरसार मारला आज जेजू क्रिस्त असे तिथे पाटलाव दर्जाव जाई काल जिजू क्रिस्त बाजूला काल सोमयम्या म्हणतो सर्गीय राजा रिगा ना जेजू अतिस्पष्ट मातेचा सुवारेंत सातव्या अध्या एकवीस बावीस आणि तेवीस असे म्हणतात जेजू सोमयमे म्हणतो सरगार रीगाचो ना कोण बापी कुश करता तो मात सरगार राजा मग

धर्म मीर वल्लो न्हू पयस सरा म्हणटा ताजो अर्थ तुमकां देवान दिल्ली देणी आसूंक बरो तुमचे तो मस्त अद्भूत कार्य मात जावंक करो पूण अगर तुमी देवाचे धर्म देवाचे उपदेश देवान दिल्ली आज्ञा पाळिना जाणारूय तुमकां सर्ग राजाक वचूंक जायना कदम म्हणजे पाताक जिणी बदलना त्या दुकांक पास पाव म्हणटा ते स्पश्ट रक्त मासा परत जियेलो तो मनीस सरकार वसना आशिवद मेळना सुटका मेळना कदा रक्त मासो तुमी पाठ करता

बावीस तउंड ट्वेंटी फोर मिसेर एपी फोर वर्स ट्वेंटी टू तउंड ट्वेंटी फोर मिसेर तसे असं तुमची आदली चाल सांडून आपल्या कोट्या वंदना वरवीं तुमकां नासाक वर्ण पावयता ते पोरणे व्यक्ती तुम्ही कान उडेजे आपल्याला अतिस्पष्ट सांगता जुने को कोणी बॉब दौरला ताणें काल बोड तर मात न बावड मागीर अरे एक दीस ताजे पोरण सो हो। भाऊ पूर्ण व्यक्ती तू पत्कजिनी कांड उडेचे म्हणता मग तेवीस होतं म्हणता तुमचे अंतस्कन आणि तुमच्या चिंता पण न व्हायचे आज मग असं नो तुमचे अंतस्कन तुम्ही चिंता न व्हायचं तुम्ही दिस रात हे उत्तर तुम्ही ऐकूक जाय आणि उत्तर वाचूक जाय उत्तर नियाल करूक जाय उत्तर विद्या झाला मात्र तुम्ही चिंता पण अंतस्कन न व्हाय जाता त्याला मात्र ट्वेंटी फोर म्हणता दज प्रतिरोप करून रचलेले नवे व्यक्तित्व म्हणजे जीवनात दिसता ते नित्यवंतपणे आणि देवभक्तीचे न व्यक्ती तुम्ही जाय जाईक आपल्या अतिस्पष्ट सांगतात जी जो क्रिसा स्वीकार केला एका देवाचा भरग्यानी हर एक दिस उत्तरद्वारे त्यांचे असले पोरण स्वभाव पोरण गुण पोरण सैम त्यांनी सांडूक जो की देव उत्तर वाचतात ते ऐकत निया उत्तरांना विजय जात मात नव व्यक्तीत तुम्ही नेसू नेसतात नवे मनीस तुम्ही जातात तुमचे ते दामाचे भिरांत दामाचे